गुड मॉर्निंग स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचं गायन केलं. या व्हिडिओमध्ये आपण कवितेचं स्पष्टीकरण करूया. लक्षपूर्वक ऐका तुम्ही बरं का. बघा, व्हाईट शिप ऑन ब्लू हिल, म्हणजे व्हाईट शिप त्या मुलाला त्या आकाशामध्ये जे काही व्हाईट कलरचे रंग दिसत आहे तो त्यांना त्या आकाशातील पांढऱ्या मेंढ्या असं समजत आहे अशी कल्पना तो मुलगा त्या ठिकाणी करत आहे. ऑन द ब्लू हिल, ऑन द ब्लू हिल म्हणजे हिल, हिल म्हणजे टेकडी, त्या निळ्या टेकडीवरच्या मेंढ्या आहे असं त्या ठिकाणी समजत आहे. व्हेन द विंड स्टॉप, व्हेन द विंड, विंड म्हणजे, विंड म्हणजे वारा, ज्या वेळेला वारा थांबतो यू ऑल स्टँड स्टील, स्टँड स्टील म्हणजे तुम्ही सुद्धा स्तब्ध उभे राहतात, एका जागी उभे राहतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आकाशामध्ये वारा वाहू लागतो त्यावेळेला ढग सुद्धा पुढे 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 सरकत जातात, आणि ज्या वेळेला वारा वाहना थांबतो बंद होतो त्यावेळेला जे काही ढग आहे ते एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहताना आपल्याला दिसतात. व्हेन द विंड ब्लो, ज्या वेळेला वारा वाहण्याला सुरुवात करतो यू वॉक अवे स्लो, वॉक म्हणजे चालणे, ज्या वेळेला वारा वाहतो त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्या वाऱ्याच्या मागे 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 स्लो म्हणजे हळू 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 चालत असतात, स्लो म्हणजे हळू. व्हाईट शिप, व्हाईट शिप वेअर डू यू, तू मुलगा जातो अरे पांढऱ्या शुभ्या मेंढ्यांनो, अरे आकाशातील मेंढ्यांना तुम्ही कुठे जात आहे असा तो ठिकाणी मेंढ्यांना प्रश्न विचारत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये काही कठीण शब्दार्थ आलेले आहेत, ते शब्दार्थ सुद्धा आपण या ठिकाणी आपण बघणार आहे. बघा, हिल, हिल म्हणजे टेकडी, कोणत्या ठिकाणी होत्या त्या मेंढ्या, तर टेकडीवर होत्या. व्हेन द विंड स्टॉप, विंड म्हणजे वारा, वारा ज्या वेळेला थांबतो त्यावेळेला त्या सुद्धा काय होतात, स्टँड स्टील, स्टँड स्टील म्हणजे थांबले, एका जागेवर स्तब्ध उभे राहिले. नंतर बघा, व्हेन द विंड ब्लो, म्हणजे वारा ज्या वेळेला वाहू लागतो त्यावेळेला यू वॉक अवे स्लो, वॉक म्हणजे चालणे, तुम्ही सुद्धा